पनवेलसह नवी मुंबईतील पहिली अजुरिऑन, फिलिप्स कॅथलॅब, फिलिप्स डिजिटल MRI व तोशिबा कॅनन स्लाइस सिटी स्कॅन मशीन पनवेल येथील गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे. ही मशीन रविवारपासून जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असून याचं उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. याबाबतची माहिती गांधी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर प्रमोद गांधी यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉक्टर प्रमोद गांधी यांनी सांगितलं की अजुरिऑन कॅथलॅबची वैशिष्ट्य म्हणजे हार्ट अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेन बूस्ट लाईव्ह, कार्डियक स्विंग, डायनॅमिक करोनरी रोडमॅप, ब्रेन DSS ट्रेनिंग, कॉइलिंग, पेरिफेरल एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी मोस्ट ॲडव्हान्स कॅथलॅब इन नवी मुंबई लोएस्ट रेडिएशन एक्सपोजर असणार आहे. तर डिजिटल फिलिप्स MRIची वैशिष्ट्य ही संपूर्ण बॉडी MRI, न्यूरो इमेजिंग, पेट्स MRI, मेटल आर्टिफिक रिडक्शन MRI, MRI बेस्ड मॅमोग्राफी, कार्डियक MRI, म्युस्क्युलोस्केलेटल MRI, ऑन्को MRI, रिनल इनसफिशियन्सी पेशंट फ्रेंडली MRI, कमीत कमी इकॉस्टिक साऊंड, डिजिटल क्लॅरिटी फास्ट MRI आहे. तसंच तोशिबा कॅनन सिटी स्कॅनची वैशिष्ट्य ही स्लाइस मेटल रिडक्शन, स्किन सिटी गायडेड बायोप्सी, लंग्स व्हॉल्यूम ॲनालिसिस, आयोडीन मॅपिंग, व्हर्च्युअल एंडोस्कोपी असणार असून आता गांधी हॉस्पिटलची हार्ट केअरसोबत नवी ओळख निर्माण होणार आहे. आपल्याकडे अजुरिऑन कॅथलॅब, फिलिप्स डिजिटल MRI, तोशिबा कॅनॉन सिटी स्कॅन हे आपल्याकडे मशीन्स आलेले आहेत आणि त्याचं उद्घाटन 10 तारखेला आपले आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर, आमदार माननीय बाळारामजी पाटील, आपल्या महापौर डॉक्टर कविता चौतमलजी, आपले PMC चे कमिशनर गणेश देशमुखजी, परेशजी ठाकूर, प्रीतम म्हात्रेजी, महेंद्रजी घरत आणि बबनदादा पाटील यांच्या हस्ते रविवारी संध्याकाळी 6 ते 9 दरम्यान होणार आहे. काय फायदा आहे याच्या मशीनमध्ये आणलं तर फायदा काय होणार आहे? ह्या मशीनद्वारे आपण पेशंटची हार्टची एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, ब्रेनचं DSA, कॉइलिंग, स्टेंटिंग आणि हातापायाच्या नसांची पेरिफेरल एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी अशा सगळ्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.